माझ्या प्रिय देशवासियांनो आपणा सर्वांना नमस्कार आकाशवाणीच्या माध्यमातून मन की बात करता करता तीन वर्ष पूर्ण झाली आहेत आज हा छत्तीसावा भाग आहे मन की बात एक प्रकारे भारताची सकारात्मक शक्ती आहे देशाच्या कानाकोपऱ्यांमध्ये जी भावना आहे इच्छा आहेत अपेक्षा आहेत कुठे कुठे तक्रारीही आहेत एका जनमनामध्ये जी भावतरंग निर्माण होतात मन की बातमुळे त्या सर्व भावनांशी मला जोडण्याची एक मोठी अद्भुत संधी मिळाली आणि ही गोष्ट माझ्या मनाची आहे असं मी कधी म्हणालो नाही ही मन की बात देशवासियांच्या मनाशी जोडली गेली आहे त्यांच्या भावनांशी जोडली गेली आहे त्यांच्या आशा अपेक्षांशी जोडली गेली आहे आणि ज्यावेळी मन की बातमध्ये मी काही सांगतो त्यावेळी देशाच्या प्रत्येक कोणातून लोक मला आपली गोष्ट पाठवतात त्यापैकी आपल्याला कदाचित मी खूपच कमी सांगू शकतो परंतु मला तरी खूप मोठा खजिना मिळतो मग ईमेल असो दूरभाषच्या माध्यमातून असो माय असो नरेंद्र मोदी ॲपवर असो इतक्या गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचतात त्यापैकी बहुतांश तर मला प्रेरणा देणारे असतात खूप गोष्टी सरकारमध्ये सुधारणा करण्यासाठी असतात काही व्यक्तिगत तक्रारीही असतात तर काही सामूहिक प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी केल्या जातात आणि मी तर महिन्यातून एकदा अर्धा तास आपला घेतो परंतु लोक तीस दिवस मन की बातवर आपल्या गोष्टी पाठवत असतात आणि त्याचा परिणाम असा झाला आहे की सरकारमध्येही संवेदनशीलता आली आहे समाजाच्या सर्व स्तरामध्ये दुर्लक्षित झालेल्या क्षमतेकडे आता लक्ष जात आहे असा सहज अनुभव हो येत आहे आणि म्हणून मन की बातचा हा तीन वर्षाचा प्रवास देशवासियांच्या भावनांचा अनुभूतीचा एक आगळा प्रवास आहे आणि कदाचित इतक्या कमी कालावधीत देशाच्या सामान्य माणसांच्या भावनांना समजून जाणून घेण्याची संधी मला प्राप्त झाली आहे आणि त्यासाठी मी देशवासियांचा खूप आभारी आहे मन की बात मध्ये मी नेहमीच आचार्य विनोबा भावे यांच्या एका गोष्टीचं स्मरण ठेवलं आहे आचार्य विनोबा नेहमी म्हणायचे असरकारी करणारे म्हणजेच परिणाम करणारे मी सुद्धा मन की बातला या देशाच्या जनतेला केंद्रस्थानी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे राजकीय रंगापासून ही गोष्ट दूर ठेवली आहे त्या त्यावेळी जो विषय पेटलेला आहे ज्याविषयी आक्रोश आहे त्यामध्ये वाहून जाण्याऐवजी एका स्थिर मनाने आपल्याशी संलग्न राहण्याचा जोडण्याचा प्रयत्न केला आहे आता तीन वर्षानंतर समाज संशोधक विद्यापीठ संशोधक बुद्धिजीवी तज्ञ नक्कीच याचं विश्लेषण करतील हे मला माहिती आहे अधिक उणे अशा प्रत्येक गोष्टीचा सा साकल्याने विचार करतील आणि माझा विश्वास आहे की असा साकल्याने केलेला विचारच भविष्यात मन की बातसाठी अधिक उपयोगी ठरेल त्यामधून नवे चैतन्य नवी ऊर्जा मिळेल मी एकदा मन की बात मध्ये सांगितलं होतं की सांगितल आपण भोजन करताना ते वाया जाऊ नये म्हणून जितकं आवश्यक आहे तितकंच घ्यावं अन्न वाया जात आहे याविषयी चिंता करण्याची गरज आहे यानंतर मी पाहिलं की देशाच्या कानाकोपऱ्यातून मला खूप मोठ्या संख्येनं पत्रं आली अनेक सामाजिक संघटना अनेक नवयुवक याविषयी आधीपासूनच काम करत आहेत जे अन्न ताटामध्ये टाकून दिलं जातं ते एकत्र करून त्याचा सदुपयोग कशा पद्धतीने करता येईल यासाठी काम करणारे अनेक लोक आहेत हे माझ्या लक्षात आलोय मला आनंद झाला खूप खूप आनंद झाला एकदा मी मन की बातमध्ये महाराष्ट्राचे से एक सेवानिवृत्त शिक्षक श्रीमान चंद्रकांत कुलकर्णी यांच्याविषयी बोललो होतो त्यांना सोळा हजार रुपये निवृत्ती वेतन मिळतं आपल्या या निवृत्ती वेतनातून त्यांनी पाच हजार रुपयांचे एक्कावन्न पोस्ट डेटेड चेक स्वच्छता कार्यासाठी दान म्हणून दिले होते आणि आता यानंतर स्वच्छतेसाठी अशा प्रकारे काम करण्यासाठी कितीतरी लोक पुढे आले आहेत हे मी पाहतो आहे एकदा मी हरियाणाच्या एका सरपंचाची सेल्फी विथ डॉटर ही गोष्ट पाहिली आणि मी मन की बातमध्ये हे सगळ्यांना सांगितलं पाहता पाहता फक्त भारतामध्येच नाही तर संपूर्ण विश्वामध्ये सेल्फी विथ डॉटर अशी मोठी मोहीमच सुरू झाली हा फक्त समाज माध्यमाचा माध्य माध्य मुद्दा नाही प्रत्येक कन्येला एक नवीन आत्मविश्वास नवा अभिमान निर्माण करणारी ही घटना बनली प्रत्येक मातापित्याला आपल्या कन्याबरोबर सेल्फी काढावासा वाटू लागला प्रत्येक कन्येला माझंही महात्म्य आहे मलाही काही महत्व आहे असं वाटू लागलं काही दिवसांपूर्वी मी भारत सरकारच्या पर्यटन विभागाबरोबर चर्चा करत होतो मी बाहेर फिरायला जाणाऱ्या लोकांना सांगितलं तुम्ही अविश्वसनीय भारत या विषयावर जिथं कुठे जाणार तिथली छायाचित्र पाठवा लाखो छायाचित्र आली भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून आली ही एक प्रकारे पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी एक खूप मोठी संपत्तीच आहे एक छोटीशी घटना किती मोठं आंदोलन निर्माण करू शकते याचा या मन की बात मुळे मी अनुभव घेतला मन की बात सुरू होऊन तीन वर्ष झाली याविषयी आज मी विचार करत होतो त्यावेळी गेल्या तीन वर्षातल्या अनेक घटना माझ्या मनाला स्पर्शून गेल्या देश योग्य मार्गाने जाण्यासाठी प्रत्येक क्षणी विचार केला जात आहे देशाचा प्रत्येक नागरिक दुसऱ्याच्या भल्यासाठी समाजातील चांगल्या गोष्टींसाठी देशाच्या प्रगतीसाठी काही ना काहीतरी करू इच्छितो माझ्या या तीन वर्षाच्या मन की बातच्या अभियानामध्ये मी देशवासियांना समजून घेतलं आहे जाणून घेतलं त्यांच्याकडून शिकलो आहे कोणत्याही देशासाठी ही सर्वात मोठी संपत्ती असते एक खूप मोठी ताकद असते मी देशवासियांना अगदी हृदयापासून नमन करतो मी एकदा मन की बात मध्ये खादीविषयी चर्चा केली होती आणि खादी एक वस्त्र नाही तर एक विचार आहे असं म्हणालो होतो आणि मी पाहिलं की अलीकडच्या दिवसांमध्ये खादीविषयी रुची वाढली आहे आणि मी अगदी स्वाभाविकपणे सांगितलं होतं की कोणी खादीधारी बनावं म्हणून मी हे काही सांगत नाही परंतु अनेक अनेक प्रकारचे कापड असते त्यामध्ये खादी एक का असू नये घरामध्ये चादर असेल रुमाल असेल पडदे असतील अनुभव असा आहे की तरुण पिढीमध्ये खादीचं आकर्षण वाढलं आहे खादीच्या विक्रीमध्ये वाढ झाली आहे याचा संबंध गरीब कुटुंबांना थेट रोजगार मिळण्याशी झाला आहे दोन ऑक्टोबरपासून खादीला सवलत दिली जाते खूप चांगली भरपूर सवलत दिली जाते मी पुन्हा एकदा आग्रह करू इच्छितो की खादीचे जे अभियान सुरू झालं आहे ते आपण असंच यापुढेही सुरू ठेवावं खादीची खरेदी आपण केली तर गरीबाच्या घरामध्ये दीपावलीचा दीपक उजळणार आहे या भावनेतून आपण काम केलं पाहिजे या कार्यामधून आपल्या देशातल्या गरीबाला ताकद मिळणार आहे आणि म्हणून हे काम आपल्याला केलं पाहिजे आणि या खादीविषयी आकर्षण वाढल्यामुळे पद्धतीने विचार करण्याचा उत्साह निर्माण झाला नवं तंत्रज्ञान कसं आणता येईल उत्पादन क्षमता कशी वाढवता येईल सौर ऊर्जेवर हातमाग कसे आणता येईल जुनी वीस वीस पंचवीस पंचवीस तीस तीस वर्षापासून बंद पडलेली पद्धती आहे ती आता पुनर्जीवित कशी करता येईल याचा ये विचार सुरू आहे उत्तर प्रदेशात वाराणसी सेवापूरमध्ये आता सेवापुरीचा खादी आश्रम सव्वीस वर्षापासून बंद पडला होता परंतु आता तो पुनर्जीवित केला गेला आहे त्याच्याशी अनेक संघटनांना जोडण्यात आला आहे अनेक लोकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून दिल्या गेल्या काश्मीरमधल्या पंपोर इथं खादी आणि ग्रामोद्योगने बंद पडलेले आपले प्रशिक्षण केंद्र पुन्हा एकदा सुरू केले आणि काश्मीरकडे तर आता करन, करन, मधे साथी या क्षेत्रामध्ये योगदान देण्यासाठी खूप काही आहे आता हे प्रशिक्षण केंद्र पुन्हा सुरू झाल्यामुळे नवीन पिढीला आधुनिक पद्धतीने निर्मिती करणं विणकाम करणं नव्या गोष्टींचा त्यामध्ये समावेश करण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे आणि मला यामुळे खूप चांगलं वाटतं की मोठमोठे कार्पोरेट हाऊस ज्यावेळी भेटवस्तू देतात त्यावेळी त्यांनी अलीकडे खादीच्या वस्तू देण्यास प्रारंभ केला आहे लोकांनीही एकमेकांना भेट देताना खादीच्या वस्तू द्यायला सुरुवात केली आहे अगदी सहजपणाने एखादी गोष्ट कशी पुढे जाऊ शकते याचा अनुभव आपण सगळे घेत आहोत माझ्या प्रिय देशवासियांनो गेल्या महिन्यात मन की बात मध्ये आपण सगळ्यांनी एक संकल्प केला होता आणि आपण ठरवलं होतं की गांधी जयंतीच्या आधी पंधरा दिवस देशभरामध्ये दे स्वच्छता उत्सव साजरा करणार स्वच्छतेने जनमनाला जोडणार आपल्या आदरणीय राष्ट्रपतीजींनी या, या कार्याला प्रारंभ केला आणि संपूर्ण देश त्यामध्ये सहभागी झाला आबालवृद्ध पुरुष असो की महिला शहर असो की खेडेगाव प्रत्येक जण आज या स्वच्छता मोहिमेचा भाग बनले आहेत आणि मी ज्यावेळी सांगतो की संकल्पतेसिद्धी आता ही स्वच्छता मोहीम एक संकल्प सिद्धीच्या दिशेने कशी पुढे जात आहे हे आपण सगळे पाहत आहोत प्रत्येक जण या आंदोलनाचा स्वीकार करतोय सहयोग करतोय आणि साकार करण्यासाठी काही ना काहीतरी आपले योगदान देत आहे मी आदरणीय राष्ट्रपतीजींचे आभार मानतो परंतु त्याबरोबरच देशाच्या प्रत्येक वर्गानं याला आपलं काम मानलं आहे प्रत्येक जण या स्वच्छता आंदोलनाशी जोडल्या गेला आहे मग ती व्यक्ती क्रीडा क्षेत्रातील असेल की सिनेजगतामधले लोक असतील शैक्षणिक क्षेत्रातले असतील शाळा असेल महाविद्यालय असेल विद्यापीठ असेल बहिराजा असेल श्रमजीवी असेल अधिकारी असेल लिपिक असेल पोलीस असेल लष्करी जवान असेल इतका की आता सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता असेल तर लोक थेट प्रश्न विचारतात तिथं काम करणाऱ्यांमध्ये आता दबाव जाणवू लागला आहे मी अशा गोष्टींना चांगलं मानतो आणि माझ्यासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे स्वच्छता ही सेवा या अभियानामध्ये पहिल्या केवळ चारच दिवसांमध्ये जवळपास पंच्याहत्तर लाखांपेक्षा जास्त लोक चाळीस हजारांपेक्षा जास्त कार्यक्रमांमधून सहभागी झाले आणि मी असं पाहिलंय की काही लोक तर सातत्याने काम करीत आहेत योग्य तो परिणाम येईपर्यंत काम करतच राहणार असा निर्धार या लोकांनी केला आहे यावेळी आणखी एक गोष्ट पाहिली एक गोष्ट असते की आपण कुठेतरी स्वच्छता करायची दुसरी गोष्ट असते की आपण जागरूक राहून अस्वच्छता नाही करायची परंतु स्वच्छता जर स्वभाव बनवायचा असेल तर एका वैचारिक आंदोलनाचीही आवश्यकता असते यावेळी स्वच्छता ही सेवा च्या अभियानाच्या जोडीनं अनेक स्पर्धा झाल्या अडीच कोटींपेक्षा जास्त मुलांनी स्वच्छता या विषयावरच्या निबंध स्पर्धेमध्ये भाग घेतला हजारो मुलांनी चित्र काढली आपल्या कल्पनांचा वापर करून स्वच्छता विषयावर चित्र काढली अनेक लोकांनी कविता लिहिल्या आणि या दिवसांमध्ये मी तर आपल्या बालसाथीदारांनी लहान लहान बालकांनी जी चित्र पाठवली आहेत ती समाज माध्यमांमध्ये पोस्ट करतोय त्यांचा गौरव करत आहे ज्यावेळी स्वच्छतेचा विषय येतो त्यावेळी मी प्रसारमाध्यमातल्या लोकांचे आभार मानणे कधीही विसरत नाही या लोकांनी हे आंदोलन खूप चांगल्या भावनेने पुढे नेले आहे आपल्या पद्धतीनं तेही या स्वच्छता आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत आमच्या देशातली इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यम मुद्रित प्रसारमाध्यम देशाची किती मोठी सेवा करू शकतात हे या स्वच्छता ही सेवा आंदोलनामध्ये आपण पाहू शकतो अलीकडेच काही दिवसांपूर्वी माझे कोणीतरी श्रीनगरचा अठरा वर्षाचा नवयुवक बिलाल डार याच्याविषयी माहिती देऊन लक्ष वेधून घेतलं आणि आपल्याला हे ऐकून आनंद वाटेल की श्रीनगरच्या नगरपालिकेनं बिलाल डार या तरुणाला स्वच्छतेसाठी आपला सदिच्छा दूत म्हणून बनवला आहे आणि आता ज्यावेळी सदिच्छा दूत याविषयी बोललं जातं त्यावेळी आपल्याला वाटतं की कदाचित हा युवक चित्रपट कलाकार असेल किंवा कदाचित तो क्रीडा जगताचा नायक असेल नाही असं काहीही नाही बिलाल डार आपल्या वयाच्या बाराव्या तेराव्या वर्षापासून गेली पाच सहा वर्ष स्वच्छतेचं काम करतोय आशियातला सर्वात मोठा तलाव श्रीनगर जवळ आहे या तलावामध्ये प्लास्टिक असेल पॉलिथिन असेल वापरलेल्या वाटल्या असतील कचरा घाण असेल तो सगळं काही काढून तलाव स्वच्छ करतोय त्यातून थोडीफार कमाई करतो कारण त्याच्या वडिलांचा फारच लवकर कर्करोगाने मृत्यू झाला आहे परंतु बिलालनं जगण्यासाठी लागणारे उत्पन्नाचे साधन शोधतानाच त्याची सांगड स्वच्छतेशी घातली आहे बिलाल दरवर्षी बारा हजार किलोपेक्षा जास्त कचरा साफ करतो असा अंदाज वर्तवला जात आहे श्रीनगर नगरपालिकेचेही मी अभिनंदन करतो स्वच्छतेविषयी बिलाल सारख्या या श्रमजीवी युवकाला सदिच्छा दूध बनवण्याची कल्पना पुढे आणून त्यांनी हे पाऊल उचललं हे विशेष आहे श्रीनगर हे पर्यटनाचं केंद्र आहे हिंदुस्तानच्या प्रत्येक नागरिकाला श्रीनगरला जावं असं म्हणत असतं आणि तिथं स्वच्छतेचं इतकं मोठं काम व्हावं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि मला आनंद आहे की त्यांनी बिलाल याला फक्त सदिच्छा दूध बनवलं असं नाही स्वच्छतेचं काम करणाऱ्या बिलाल याला यावेळी एक गाडी दिली आहे गणवेश दिला आहे आणि तो इतर ठिकाणी जाऊनही लोकांना स्वच्छतेविषयी शिक्षित करतो स्वच्छता ठेवण्यासाठी प्रोत्साहन देतो त्याच्या शिकवण्याचा परिणाम दिसून येईपर्यंत तो पाठपुरावा करीत राहतो बिलाल डार हा वयाने लहान आहे परंतु स्वच्छतेची आवड असणाऱ्या प्रत्येकाच्या दृष्टीनं प्रेरणा तो बनला आहे मी बिलाल डार याचं खूप अभिनंदन करतो माझ्या प्रिय देशवासियांनो ही गोष्ट आपण स्वीकार केली पाहिजे की भावी इतिहास हा इतिहासाच्या गर्भातून जन्म घेत असतो आणि ज्यावेळी इतिहासाचा विषय निघतो त्यावेळी महापुरुषांचे स्मरण होणे तर अतिशय स्वाभाविक आहे हा ऑक्टोबर महिना आपल्या अनेक महापुरुषांचे स्मरण करण्याचा महिना आहे महात्मा गांधी यांच्यापासून ते सरदार पटेल यांच्यापर्यंत या ऑक्टोबरमध्ये इतके महापुरुष आमच्या समोर आहेत या महापुरुषांनी विसाव्या आणि एकविसाव्या शतकामध्ये आम्हा लोकांना दिशा दाखवली आमचं नेतृत्व केलं आम्हाला मार्गदर्शन केलं आणि देशासाठी त्यांनी खूप कष्ट झेलले दोन ऑक्टोबरला महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती आहे अकरा ऑक्टोबरला जयप्रकाश नारायण आणि नानाजी देशमुख यांची जयंती आहे आणि पंचवीस सप्टेंबरला पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती आहे नानाजी आणि दीनदयाळजी यांचे तर हे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि या सगळ्या महापुरुषांचा एक केंद्रबिंदू कोणता होता त्यांच्यामध्ये एक गोष्ट समान होती आणि ती म्हणजे देशासाठी जगायचं देशासाठी काहीतरी करायचं आहे केवळ उपदेश द्यायचा नाही आपल्या जगण्यातून आयुष्याद्वारे काहीतरी करून दाखवायचं गांधीजी जयप्रकाशजी दीनदयाळजी ही मंडळी असेच महापुरुष आहेत ते सत्तास्थानांपासून काही कोस दूर राहिले आहेत परंतु जनजीवनाबरोबर मात्र क्षण न क्षण जगत राहिले संघर्ष करत राहिले आणि सर्वजन हिताय सर्वजन सुखाय असे काही ना काहीतरी करत राहिले नानाजी देशमुख राजकीय जीवन सोडून ग्रामोदयच्या कार्यात मग्न राहिले आणि ज्यावेळी आज त्यांचे शताब्दी वर्ष साजरे केले जात आहे ते त्यावेळी त्यांच्या ग्रामोदयाच्या कामाबद्दल आदर वाटणं खूप स्वाभाविक आहे भारताचे माजी राष्ट्रपती श्रीमान अब्दुल कलामजी ज्यावेळी नवयुवकांशी संवाद साधत होते त्यावेळी नेहमीच नानाजी देशमुख यांच्या ग्रामीण विकासाविषयी बोलत असत मोठ्या आदराने ते नानाजींचा त्यांच्या कामाचा उल्लेख करीत असत आणि ते स्वतः सुद्धा नानाजींचे कार्य पाहण्यासाठी गावांमध्ये गेले होते दीनदयाळ उपाध्यायजी हे महात्मा गांधी यांच्याप्रमाणे समाजाच्या शेवटच्या टोकाला असलेल्या माणसाविषयी बोलत होते दीनदयाळजी ही समाजाच्या शेवटच्या टोकाला असलेल्या गरीब पीडित शोषित वंचित यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी बोलायचे हा बदल मग शिक्षणाच्या माध्यमातून रोजगाराच्या माध्यमातून कशाप्रकारे परिवर्तन घडवून आणता येऊ शकतो याची चर्चा करीत होते या सर्व महापुरुषांचे स्मरण करणे म्हणजे उपकार नाही या महापुरुषांचे स्मरण आपण यासाठी केले पाहिजे की आपल्याला पुढे जाण्याचा मार्ग मिळाला पाहिजे पुढे जाण्याची दिशा मिळाली पाहिजे यापुढच्या मन की बात मध्ये मी सरदार वल्लभभाई पटेल यांच्याविषयी मी जरूर बोलणार आहे मात्र एकतीस ऑक्टोबरला संपूर्ण देशामध्ये रन फॉर युनिटी म्हणजे एक भारत श्रेष्ठ भारत ही संकल्पना राबवली पाहिजे देशाच्या प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक गावामध्ये मोठ्या संख्येनं रन फॉर युनिटीचे कार्यक्रम झाले पाहिजेत आणि ऋतूही असा आहे की धावताना मोठी मौज वाटणार आहे सरदार साहेबांसारखी लोहाची शक्ती मिळवण्यासाठी हेही आवश्यक आहे आणि सरदार साहेबांनी संपूर्ण देशाला एकत्र आणलं होतं आता आपणही एकतेसाठी धावून एकतेचा मंत्र पुढे नेला पाहिजे आपण लोक खूपच सहजपणाने स्वाभाविकपणे म्हणतो विविधतेमध्ये एकता भारताची विशेषता विविधतेचा आपण गौरव करतो परंतु आपण कधी या विविधतेचा अनुभव घेण्याचा प्रयत्न केला आहे का मी हिंदुस्तानच्या माझ्या देश दे या देशवासियांना पुन्हा पुन्हा सांगू इच्छितो की विशेष करून माझ्या या युवा पिढीला सांगू इच्छितो की आपण एका जागृत अवस्थेमध्ये आहोत या भारताच्या विविधतेचा अनुभव घ्या त्या विविधतेला स्पर्श करा त्याचा सुगंध अनुभवा आपल्या लक्षात येईल की आपल्या आतमध्ये दडलेल्या वेगळ्या व्यक्तित्वाचा विकास होण्यासाठी आपल्या देशामधली ही विविधता एक खूप मोठी पाठशाळा म्हणून काम करते उन्हाळी सुटी आहे दिवाळीचे दिवस आहेत आपल्या देशात कुठे ना कुठे बाहेर जायचं ठरतंच लोक पर्यटक म्हणून बाहेरगावी जातातच आणि ते खूप स्वाभाविक आहे परंतु कधीकधी चिंतेचा विषय वाटतो की आपले लोक तर आपला देश पाहतच नाहीत देशातली विविधता जाणून घेतच नाहीत देश समजून घेत नाहीत पण मात्र चकचकाटाच्या प्रभावाखाली येऊन परदेश वारी करणे त्यांना जास्त आवडते तुम्ही बाहेरच्या देशात जरूर जा माझा त्याला विरोध नाही परंतु कधीतरी आपल्या देशातली ठिकाणंही पाहावीत की उत्तर भारतातल्या व्यक्तीला दक्षिण भारत कसा आहे हे माहिती आहे का पश्चिम भारतातल्या व्यक्तीला पूर्व भारतामध्ये काय आहे हे माहिती आहे का आमचा देश किती विविधतेने नटलेला आहे महात्मा गांधी लोकमान्य टिळक स्वामी विवेकानंद आपले माजी राष्ट्रपती अब्दुल कलामजी यांच्या आयुष्याकडे पाहिलं तर एक गोष्ट पुन्हा पुन्हा लक्षात येते की ती म्हणजे या सगळ्यांनी ज्यावेळी भारत भ्रमण केलं त्यावेळी त्यांना भारत पाहून समजून घेता आला आणि त्याचवेळी त्यांना या भारतासाठीच जगायचं आणि या देशासाठीच प्राण अर्पण करायचं अशी एक नवी प्रेरणा मिळाली या सर्व महापुरुषांनी भारताचे व्यापक भ्रमण केले होते आपल्या कार्याच्या प्रारंभीस त्यांनी भारत जाणून समजून घेण्याचा प्रयत्न केला भारत आपल्यामध्ये जगता यावा यासाठी त्यांनी प्रयत्न केला कधी आपण आपल्या देशाच्या विविध राज्यांना विविध समाजांना समुदायांना त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी मान्यता यांच्याकडे एक विद्यार्थी म्हणून पाहून त्या शिकण्याचा समजून घेण्याचा तसंच जगण्याचा प्रयत्न करू शकतो का पर्यटनामध्ये मूल्यवर्धन अशाच वेळी होईल की ज्यावेळी आपण फक्त मुलाखत करता म्हणून परमुलखात न जाता एक विद्यार्थी म्हणून जाऊ आणि त्यांचे जीवन समजून घेण्याचा प्रयत्न करू हा माझा स्वतःचा अनुभव आहे मला हिंदुस्थानातल्या पाचशेपेक्षा पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये जाण्याची संधी मिळाली असेल साडेचारशेपेक्षा पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये तर मला रात्रीचा मुक्काम करण्याचीही संधी मिळाली आहे आणि आज ज्यावेळी मी भारतामध्ये ही मोठी जबाबदारी सांभाळतोय त्यावेळी केलेल्या भ्रमंतीचा अनुभव मला खूप कामी येत आहे कोणतीही गोष्ट समजण्यासाठी मला खूप सोपं जातं अजिबात वेळ लागत नाही तुम्हाला सगळ्यांना माझा आग्रह आहे की या विशाल भारतामध्ये विविधतेमध्ये एकता अशी फक्त घोषणा नाही आपल्या अपरंपार शक्तीचं भंडार आहे या सगळ्यांचा प्रत्यक्ष अनुभव तुम्ही घ्या एक भारत श्रेष्ठ भारत याचे स्वप्न यामध्येच दडलेले आहे आपल्याकडे खाण्यापिण्याचे कितीतरी प्रकार आहेत पूर्ण आयुष्यभर रोज एक नवनवा पदार्थ आपण खात राहिलो तरी इतके असंख्य प्रकार आहेत की पुन्हा पहिला पदार्थ येणार नाही आता ही आमच्या पर्यटनाची एक मोठी ताकद आहे माझा आपल्याला आग्रह आहे की या सुट्टीमध्ये घराबाहेर जायचे म्हणून नाही फक्त एक बदल पाहिजे म्हणून घराबाहेर जायचे असे नाही तर काही जाणून घेण्यासाठी काही समजून घेण्यासाठी बांधून बाहेर पडा भारताला आपल्या आतमध्ये सामावून घ्या कोटी कोटी जनांच्या विविधतेला आपल्या आतमध्ये दे जागा द्या अगदी आत्मसात करा या अनुभवांमुळे आपले जीवन समृद्ध होईल आपल्या विचारांच्या कक्षा विस्तारतील आणि अनुभवापेक्षा मोठा शिक्षक दुसरा कोण असू शकतो सामान्यपणे ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत मोठ्या प्रमाणावर पर्यटन होत असतं लोक बाहेर पडतात मला विश्वास आहे की यावेळीही तुम्ही कुठे बाहेर फिरायला गेलात तर माझ्या त्या पहिल्या अभियानाला पुढे घेऊन जाणार आहे तुम्ही कुठेही जा आपला अनुभव शेअर करा फोटो शेअर करा हॅशटॅग इनक्रेडिबल इंडिया यावर तुम्ही छायाचित्र जरूर पाठवा तिथल्या लोकांशी तुमचं भेटणं झालं तर त्यांची छायाचित्र पाठवा फक्त इमारतींची छायाचित्र नाहीत फक्त नैसर्गिक सौंदर्याची छायाचित्र नाहीत तर तिथल्या जनजीवनाविषयी विशे काही विशेष गोष्टी तुम्ही लिहा आपल्या प्रवासाविषयी चांगले निबंध लिहून काढा माय पाठवून द्या नरेंद्र मोदी ॲपवर पाठवून द्या माझ्या मनात एक विचार येत आहे की आपण भारतामध्ये पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या राज्यातली सात उत्तमातील उत्तम पर्यटन स्थानं कोणती असू होऊ शकतात प्रत्येक भारतीयाला आपल्या राज्यातल्या त्या सात विशेष स्थानांविषयी विशे माहिती असली पाहिजे शक्य झालं तर त्या सातही स्थानी गेलं पाहिजे आपण या स्थानांविषयी काही माहिती देऊ शकतो का नरेंद्र मोदी ॲपवर ही माहिती आपण उपलब्ध करू शकतो का हॅशटॅग इनक्रेडिबल इंडिया यावर ही माहिती आपण देऊ शकतो का तुम्ही विचार करा एका राज्यातले सगळे लोक अशी चांगली माहिती देऊ लागले तर मी सरकारमध्ये सांगेन की आलेल्या माहितीची छाननी करावी आणि समान कोणत्या सात गोष्टी प्रत्येक राज्यातून आल्या आहेत त्याविषयी प्रचार साहित्य तयार करावं याचा अर्थ एक प्रकारे जनतेच्या अभिप्रायांमधूनच पर्यटन स्थानांना प्रोत्साहन कसं देता येईल याचा विचार होईल अगदी याचप्रमाणे देशभरातील आपण ज्या ज्या गोष्टी पाहिल्या आहेत त्यापैकी आपल्याला सर्वात चांगल्या वाटलेल्या सात गोष्टी निवडायच्या आहेत त्या सर्वोत्कृष्ट सात चांगल्या गोष्टी इतरांनीही पाहाव्यात त्याविषयी माहिती जाणून घ्यावी असं तुम्हाला वाटत असलेल्या तुमच्या पसंतीच्या त्या सात विशेष गोष्टींची माहितीही माय गव्हवर नरेंद्र मोदी ॲपवर जरूर पाठवा भारत सरकार त्यावर काम करेल तशीच उत्तम स्थानं असतील तर त्यावर माहितीपट बनवणं चित्रफित बनवणं प्रचार साहित्य तयार करणं यासाठी प्रोत्साहन देण्यात येईल आपण निवडलेल्या स्थानांचा गोष्टीचा सरकार स्वीकार करेल या माझ्याबरोबर जोडले जा या ऑक्टोबर महिन्यापासून ते मार्च महिन्यापर्यंतच्या कालावधीचा उपयोग देशाच्या पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी तुम्हीही एक मोठं महत्त्वपूर्ण भागीदार बनू शकता त्यासाठी मी आपल्याला आमंत्रण देत आहे माझ्या प्रिय देशवासियांनो एक माणूस म्हणून अनेक गोष्टी माझ्या मनाला स्पर्शून जातात माझ्या मनात आंदोलनाचे तरंग उठवतात माझ्या मनावर काही गोष्टी ठसा उमटवून जातात शेवटी मी आपल्याप्रमाणेच एक माणूस आहे काही दिवसापूर्वींची घटना आहे कदाचित आपल्याही लक्षात ही गोष्ट आली असेल महिला शक्ती आणि देशभक्ती यांचे अनोखे उदाहरण आपण देशवासियांनी पाहिलं आहे भारतीय लष्कराला लेफ्टनंट स्वाती आणि निधी यांच्या रूपानं दोन वीरांगना मिळाल्या आहेत आणि या दोघीही असामान्य वीरांगणा आहेत असामान्य यासाठी की स्वाती आणि निधी या दोघींचेही पती माता भारतीची सेवा करता करता शहीद झाले होते आपण कल्पना करू शकतो की इतक्या लहान वयामध्ये संसार उद्ध्वस्त झाला तर मनस्थिती कशी असेल परंतु शहीद कर्नल संतोष महाडिक यांची पत्नी स्वाती महाडिक यांनी या कठीण परिस्थितीला सामोरं जातानाच मनात ठाम निर्धार केला आणि त्या भारतीय सेनेमध्ये भरती झाल्या अकरा महिने कठोर परिश्रम करून त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलं आणि आपल्या पतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य पणाला लावलं याचप्रमाणे निधी दुबे यांचे पती मुकेश दुबे लष्करामध्ये नायक म्हणून कार्यरत होते आणि मातृभूमीसाठी शहीद झाले तर त्यांची पत्नी निधी यांनी निर्धार केला की आपण सेनेत भरती व्हायचं आणि त्यांनी निर्धार पूर्ण केला प्रत्येक देशवासीला आपल्या या मातृशक्तीविषयी आपल्या या वीरांगणांविषयी आदर वाटणं स्वाभाविक आहे मी या दोन्ही भगिनींचे अगदी हृदयापासून खूप खूप अभिनंदन करतो या दोघींनीही देशाच्या कोटी कोटी जनांना एक नवी प्रेरणा दिली आहे एक नवं चैतन्य जागा केलं आहे या दोन्ही भगिनींचे खूप खूप अभिनंदन माझ्या प्रिय देशवासियांनो नवरात्राचा उत्सव आणि दिवाळीचा सण या मधल्या काळामध्ये देशातल्या युवा पिढीसाठी एक मोठी संधी आली आहे सतरा वर्षाखालील फिफा विश्वचषक स्पर्धा यावर्षी आपल्या देशात होत आहे मला विश्वास आहे की बाजूंनी फुटबॉलचा घोष ऐकू येऊ लागणार आहे प्रत्येक वयोगटातल्या पिढीला फुटबॉल आवड वाढीस लागेल हिंदुस्थानातल्या शाळांच्या महाविद्यालयांच्या मैदानांमध्ये आपले नवयुवक खेळताना दिसले नाहीत असं होऊ शकणार नाही सलाह या संपूर्ण विश्वातले युवा खेळाडू भारताच्या भूमीवर खेळण्यासाठी येत आहेत मग आपणही खेळाला आपल्या जीवनाचा भाग बनवूया माझ्या प्रिय देशवासियांनो नवरात्रीचे पर्व सुरू आहे माता दुर्गाच्या पूजेचा काळ आहे संपूर्ण वातावरण कस पवित्र सुगंधानं भारलं गेलं आहे चारी दिशांना आध्यात्मिक वातावरण उत्सवाचं वातावरण भक्तीचं वातावरण आहे आणि हे संपूर्ण पर्व शक्तीच्या साधनेचं पर्व मानलं जातं शारदीय नवरात्र म्हणून हे पर्व साजरं केलं जातं आणि याच काळात शरद ऋतूला प्रारंभ होणार आहे नवरात्राच्या या पवित्र पर्वात मी देशवासियांना अनेक अनेक शुभेच्छा देतो आणि माता शक्तीला प्रार्थना करतो की देशाच्या सामान्य जनतेच्या जीवनाविषयीच्या सर्व आशा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात आणि आमच्या देशानं नवीन उंची गाठावी प्रत्येक आव्हानांना सामोरं जाण्याचं सा सामर्थ्य या देशामध्ये देश तेज पुढे जावा आणि दोन हजार बावीस मध्ये स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तराव्या वर्षी स्वातंत्र्यासाठी बलिदान करणाऱ्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न व्हावा सव्वाशे कोटी देशवासियांचा संकल्प अथक परिश्रम अथक पुरुषार्थ आणि संकल्पाला साकार करण्यासाठी पाच वर्षाचा पथदर्शक कार्यक्रम बनवून आपण पुढे वाटचाल करायची आहे यासाठी माता शक्तीनं आपल्याला आशीर्वाद द्यावा आपण सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सण उत्सव साजरे करा आणि उत्साहही वाढवा खूप खूप धन्यवाद